न्यूज मध्ये स्वागत आहे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हीच टी व्ही नाईनचे पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यासाठी श्रद्धांजली असेल अशी मागणी भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे टी व्ही नाईनचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचं निधन झाल्यानंतर आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींचा प्रश्न ऐरणीवर आला असून सर्व स्तरातून उद्धव ठाकरे सरकारवरती टीका होतीये आरोग्य सुविधांच्या या अवस्थेवरून विरोधकांनी सरकारला धारेवरती धरलाय नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार निशाणा साधला आहे पुण्यात टी व्ही नाईनचे पत्रकार रायकर यांचा खून झाला असा आरोप त्यांनी केला आहे हे सत्य आहे कारण महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळं त्यांचा जीव गेला कोरोना काळात निस्वार्थी भावनेनं सेवा देणारे पत्रकारही सुरक्षित नाहीत त्यांना कोविड सेंटरचं उद्घाटन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या तीच खरी श्रद्धांजली असेल अशी मागणी देखील राणे यांनी केली आहे ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही मागणी केली दरम्यान कार्डिएक ॲम्ब्युलन्सच्या अभावी पुण्यात पत्रकार रायकर यांच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयी बोलणं आहे तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रायकर यांच्या मृत्यूविषयीचा अहवाल मागवला या यंत्रणेचा माझ्या भावाचा जीव घेतला अशी संतप्त भावना पांडुरंग रायकर यांच्या बहिणीनं केली आहे यावरती ट्विटरवरून मागणी करताना पुण्यामध्ये टी व्ही नाईनचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा खून झाला हे सत्य आहे कारण या महाराष्ट्राला महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळं त्यांचा जीव गेला कोरोना काळात निस्वार्थी भावनेनं सेवा देणारे पत्रकार या राज्यात सुरक्षित नाहीत त्या कोविड सेंटरचं उद्घाटन करणाऱ्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा घ्या तीच श्रद्धांजली असेल अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट तीचा जागर न्यूज